मिरजेत माड संघटना आक्रमक, खासदार हेमंत पाटील यांनी माफी मागावी अन्यथा उद्यापासून डॉक्टरांचा संप, माड संघटनेचा इशारा. नांदेडमध्ये झालेल्या घटनेचे मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उमटले पडसाद. डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे अधिष्ठाता यांच्यासोबत खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या घटनेचे पडसाद आज मिरजेत उमटले. मिरज शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे माड संघटनेच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ डॉक्टर, शिक्षक, प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांनी एकत्र येऊन नांदेड येथे वैद्यकीय अधिष्ठाता यांना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध निषेध आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून रुग्णालय परिसरात रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रातील शासकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षक, मनुष्यबळ, वर्ग 3 व 4 कर्मचारी, जीवनावश्यक औषधं तसेच वैद्यकीय संसाधन यांचा तुटवडा असताना त्या परिस्थितीत निवासी डॉक्टर व वैद्यकीय शिक्षक काम करत आहेत, रुग्णसेवेसाठी आपले सर्वस्व पणाला लावत आहेत. डॉक्टर राजकीय नेत्यांचे गुलाम नाही. खासदार हेमंत पाटील यांनी माफी मागितली नाही तर उद्यापासून डॉक्टरांचा संप सुरू होणार असा इशारा मार्ड संघटनेतर्फे देण्यात आला आहे. यावेळी शासकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिष्ठाता सुधीर ननंदकर यांना मार्ड संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक रुपेश शिंदे, मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर वरद देशमुख, डॉक्टर अमोल भडभडे, वैद्यकीय महाविद्यालय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर राजेश बरदाळे, डॉक्टर फातिमा व रुग्णालयाचे सर्व वरिष्ठ डॉक्टर, विद्यार्थी उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट. नमस्कार, मी डॉक्टर वरद देशमुख, माडचा अध्यक्ष आहे मिरज आणि सांगली शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा. आज आम्ही इथे सर्व जमण्याचं कारण असं आहे की नांदेड GMC मध्ये काल खासदार हेमंत पाटील यांनी तिथल्या डीन सरांना ज्या पद्धतीनं वागणूक दिली, त्यांना संडास साफ करायला लावला त्यांच्या स्वतःच्या हाताने, आणि तसेच डॉक्टरांबद्दल खूप सारे अपशब्द बोलले होते. सर्वप्रथम असे सांगू इच्छितो, 24 तासात झालेल्या 24 मृत्यू जे आहेत ते खेदनादायक आहे, याची चौकशी व्हायला पाहिजे, पण ह्याची चौकशी कायदेशीर रूपाने झाली पाहिजे ते मान्य आहे. ॲक्च्युली हे सर्व पेशंट टर्मिनली इल पेशंट्स होते, काही पेशंट गॅस गँग्रेनचे होते, काही पेशंट RTAचे होते. जे प्रायव्हेटमधनं जेव्हा पेशंट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये हॉस्पिटल्समध्ये येत असतात तेव्हा ते अतिशय टर्मिनली इल म्हणजे खूप मॉर्बिड असतात, म्हणजे ते ऑलरेडीच एंड स्टेजच्या डिसीजला आलेले असतात, त्यांना वाचवणं खूप अवघड असतं. आणि कुठल्याही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकही पेशंट नाकारला जात नाही, सिव्हिलचे डॉक्टर त्यांची नेहमी सेवा करत असतात, पण हे पेशंट वारले तिथे पेशंट ही दुःखदायक बातमी आहे. ह्याची चौकशी होणं वेगळी गोष्ट आहे, पण एखाद्या खासदारानं इथं येऊन गुंडागर्दी करून एखाद्या डीनला अशा पद्धतीने वागणूक देणे, संडास साफ करायला लावले, उदयने आणि त्यांना ग्लोव्ज देऊ नका, हाताने करू द्या, पाणी त्यांना टाकू द्या, ह्यांना सर्व सुखसोयी मिळतात हे मिळत नाही. एक डीन व्हायला 20 ते 25 वर्ष एक्सपिरियन्स घ्यावा लागतो, 20 ते 25 वर्ष रुग्णांची सेवा करून एखादं हॉस्पिटल चालवावं लागतं. एवढ्या एक्सपिरियन्सचा माणूस तिथं जाऊन जर तुम्ही त्याला अशा अपमानास्पदाची तुम्ही वागणूक देत असाल तर हे नक्कीच चुकीचं आहे. याबद्दल आम्ही खासदार हेमंत पाटील यांचं सर्व माड, पूर्ण महाराष्ट्रातील सर्व माडचे कॉलेजेस तसेच GMC मिरज आणि सांगली माड, आमचे सर्व सर यस सर सर्व डॉक्टर्स, आमच्या सर्व फॅकल्टी आणि पूर्ण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज यांचं प्रशासन ह्याच्यामध्ये आमच्यासोबत आहे, आणि सर्वजण मिळून आम्ही खासदार हेमंत पाटील यांच्या वक्तव्याचा, यांच्या कृतीचा निषेध करतो. अशी गुंडागिरी पुढे कुठल्याही हेल्थ सर्व्हिसमध्ये चालणार नाही. हेल्थ सर्व्हिस ही राजकारण्यांची, राजकारणी हे कुठल्याही हेल्थ सर्व्हिसवाल्यांचे बॉस नाही आहेत, आणि गुंडागिरी आमच्यावर करू नये हीच त्यांना विनंती. ॲक्च्युली खासदार हेमंत पाटील यांनी केलेलं जे कृत्य आहे ते फार निंदनीय आहे, आणि त्याला माफी फक्त नाही, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ॲक्च्युली, कारण त्यांनी एका डीनला डीन पदाचाही अपमान केलेला आहे. आणि पहिली गोष्ट अशी असते की हॉस्पिटलची स्वच्छता आणि ह्या सगळ्या गोष्टी या जिल्हा नियोजन समिती बघते. जिल्हा नियोजन समितीमध्ये सिव्हिल सर्जन असतात, जिल्हा नियोजन समितीमध्ये DHO असतात, स्वतः खासदारही त्याचा भाग असतात. बाकीच्या वेळेस तुम्हाला हे कधी आठवत नाही, आणि तुम्ही ऐनवेळेस असं झाल्यावर डीनला येऊन संडास साफ करायला होता, हे अतिशय निंदनीय आहे. यांनी जर माफी मागितली नाही तर माळ आणि पूर्ण प्रशासन GMC मिरजचं उद्यापासून आम्ही आमच्या सेवा बंद करत आहोत. इमर्जन्सी सेवा सोडून बाकी OPD आणि IPD सेवा आम्ही बंद करणार आहोत. हा आमचा स्टँड राहील. दुसरा मुद्दा